मराठा आरक्षणबद्दल चांगली भूमिका घेतली. पण आज जे आपण सोलापूरमध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोके भडकवते किंवा राजकीय डोके कोणतरी भडकवते, तर ते आज आमचे 400 बांधव ह्याच्यामध्ये मयत झाले. तर अण्णासाहेब पाटलापासून आत्ता जावळीकरापर्यंत विनायक क्रॉमिटीपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागेल त्यांना मराठा समाजासाठी. सर, कोण लोक भडकत नाही, आज समाज काय जगतोय ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे, गरीबी काय असते त्याने बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्या पुढे डोकी भडकतोय किंवा आरक्षण हे कशाला, चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्या पुढे डोकी भडकतोय किंवा आरक्षण हे कशाला. मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या. मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजलं, अजून काळ जाऊ देत. ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत, कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे जरागे पाटील आहेत ना, त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल. त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे, पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे, कळलं का, ते ह्यातच ह्या गोष्टी साधून घेत आहेत. ह्या नीट समजून घ्या पहिले. समजतंय मी काय म्हटलं. मी आज काय म्हटलं, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये. इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही. आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात. म्हणून मी सांगतो तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन दिली आतापर्यंत. मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर, साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री होते बरोबर. काय झालं त्याचं, पुढे काय झालं त्याचं, 60% आरक्षण दिलं, आरक्षण दिलं, पण फसवून निघालं. एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगणं आहे. हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसत आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहा. हे साहेब आम्ही सावध आहोतच, आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची 50% आतूनची मागणी आहे. ऐका साहेब, तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं. आमचं म्हणणं 50% आतूनची आमची मागणी आहे. तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताल आमच्यासाठी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे. मी काय म्हंटल होतो तिकडे, तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही, हे लोक होऊ देणार नाहीत. यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे, संघर्ष घडवणे, यातनं हातामध्ये मतं मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल. तेच करतायत बाळशिवाय दूध पाजत नाही बरोबर आहे. तसं समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय सांगतो. उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना, सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत, कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे, जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत, ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत. हजारो कोटीचे टेंडर्स काढली जात आहेत, हजारो कोटीची बरोबर, तो सगळा पैसा तिकडे जातोय का, कारण लोकसंख्या वाढली. आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो, जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे, जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे, जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे, जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत. मी तुम्हाला काढून दाखवतो त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला. महाराष्ट्र लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून, म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात. आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत, कुठे उपलब्ध होत आहेत, काहीच माहिती नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे, असाच मी सांगतोय तसाच, की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाही, ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही.
तुम्हाला मागचं आंदोलन माहिती, मी आजच माझ्या प्रेस मध्ये बोललो, रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला, कशासाठी आंदोलन झालं होतं, नोकऱ्या कुठे होत्या, महाराष्ट्रात, जाहिराती कुठे होत्या, युपी बिहारला, म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाही. तेच सांगतोय तुम्हाला, उद्या ओबीसी असू देत, दलित असू देत, मराठा असू देत, आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात. येईल तो वेळ येईल, सध्याची परिस्थिती तुमचा विषय, तुम्हाला वरच्या लेवलचा विषय खूप खाल्ल्यासामान्य लेवलला माणसं परिस्थितीमध्ये. आज आमच्या मुलाची सर सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील. आजपर्यंत सगळ्यांनीच घेतलेला साहेब. नाही, मी तुम्हाला आता सांगतोय, हे पुढच्या साडेतीन महिने ना आम्ही साडेतीन महिन्याची वेळ येऊ देणार नाही साहेब. आम्ही तर अशी परिस्थिती आजपर्यंत मराठा युवकांचा सर्व पक्षीय नेत्यांनी पुढारे नाही, राजकारण्यांनी आजपर्यंत फक्त मराठवाडा असेल, पश्चिम मराठा असेल, फक्त उपयोग करून घेतला. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे घेतलेलाच आहे. आमची तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की म्हणून दादासारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेले भेटणार आहे, त्यांची मागणी रास्त आहे, त्याला कुणीच कुणी ट्रेनिंग करीत नाही. तुम्ही त्याप्रमाणे मराठा मुलांच्या मुंबईत घेऊन गेले मोर्चाला, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून काय झालं नाही. हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील साहेब. मग त्यांना आम्ही मराठा समाजाला लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच दाखवून दिले आम्ही या सगळ्या विधानसभेला. आमची एवढी इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो आणि मी सगळ्यांबरोबर नाही ना, आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये, मला काय वाटते महत्वाचं आहे, माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे, कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब. तुमच्या आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही, आम्हाला जातपात कळत नाही, आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे, जो असेल तो माझा, माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? मला एक मिनिट, मी या सगळ्याच्या नंतर जरांगे पाटलांची बोलीन, मी काय बोलायचं ते कळलं का साहेब? तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला मला जरा बोलू द्याल त्यांच्याशी. बरोबर, का तुम्ही एक नसेल आहे नंतर जरांगे पाटलांची भूमिका आणि त्यांची. माझा आता दौरा आहेच तिथे, जालन्याला जायचं. उद्या चला तुळजापूरलाच आहेत ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू होता. तुळजापूरला, तुळजापूरला उद्या संध्याकाळी, संध्याकाळी तुळजापूर. बरं, पहिला फोन दे त्यांचा, मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं. तुम्ही सांग काय बोलाय साहेब. आम्हाला तुमची कुठली जाणसर नाही, तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केले नाही त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवणे सरकारचं कामच आहे, ती कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर बरोबर राहू आणि ठामपणानं राहू. आमची एवढीच मुंबई आहे, आमची 50% आतून मागणी आहे. परत तुम्हाला तेच सांगतो, जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं, हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल, याच्यासाठी केंद्रामध्ये. हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो माहिती आहे, सगळं माहिती आहे ना, त्यांनीच केलेलं आहे कारस्थान. बरोबर ना, हे सगळं त्यांना माहिती आहे ना. मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. बरोबर, सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच नाही, काहीच चर्चा नाही. हे सर आम्हाला म्हणायचं, म्हणजे प्रश्न असा आहे ना, या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये, हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणा माझ्या बाहेर. मला जर समजा तुम्ही विचाराल ना, ते बाकीचे सगळे राजकारण करत आले. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरोबर की नाही? मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलंय? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा? तुम्हाला सांगतोय, महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत, माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. तेच बोलतील तुमच्याशी. भूमिका स्पष्ट करा तुम्ही. आपण सांगतोय, तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही नाही, त्यांच्याशी बोलू देत, बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे, समजलं? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।